नमस्कार। येत्या 2024 नंतर मुख्यमंत्री कोण होणार असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी अत्यंत सावध उत्तर दिले। मुख्यमंत्री पदाचा निर्णय संसदीय बोर्डच घेणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। फडणवीस यांचं हेच विधान शिंदे गटासाठी सूचक विधान मानलं जात आहे। पुढचा मुख्यमंत्री शिंदे गट नाही तर भाजपच ठरवणार असल्याचं फडणवीस यांच्या विधानातून सूचित होत आहे, त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे। फडणवीस यांचं हे विधान आल्यानंतर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही सूचक विधान केलं आहे, त्यामुळे युतीत नेमकं काय चाललंय असा सवाल केला जात आहे। मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला। हा संवाद साधताना त्यांनी हे विधान केलंय। मुख्यमंत्री कोण होणार हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे। या अगोदर फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं सांगत होते। काही ऍडजस्टमेंट असू शकतं, पहिलं तुम्ही व्हा मी नंतर होतो असंही असू शकतं। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे यांच्या नेतृत्वाखाली ते युती इलेक्शन महाराष्ट्रामध्ये लढवणार आहे। शेवटी असं सुद्धा असू शकतं, जशी काही ॲडजस्टमेंट असते की काही काळ तुम्ही राहा काही काळ आम्ही राहू, तर त्याला आम्ही कधी असे फ्लॅ हे नाही आहोत, रिजिड नाही। यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा म्हटलं होतं, आम्ही दोघांचे नेतृत्व देखील मान्य करतो, राज्याला आश्वासक चेहरा लाभलेला आहे असं म्हणत दीपक केसरकर यांनी युतीतील घडामोडीवर नेमकं बोट ठेवलं आहे, त्यामुळे चर्चांना पुन्हा उदान आलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले सोडू नका। धन्यवाद।